समीर तुला काय म्हणायचं एक मिनट थँक्यू व्हेरी मच सगळ्यांचं मनोबत आपण ऐकलं जाऊया मॅच कडे सेमी फायनल क्रमांक पहिली आपल्या समोर रंगली जाते दोन संघ आमने सामने लढत असताना पहिल्याच बॉलवर सिंगल येते लातूर।, लातूर वर्सेस सामना असेल सुराना डिफेंडर ला सामना अप्रतिम सामना नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशनच्या माध्यमातून या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेमध्ये आपलं सवर्ष असं स्वागत आहे सामना सुरू आहे दुसरा बॉल फेश करण्यासाठी फलंदाज सज्ज झालाय या वेळेस फटका चांगला आहे चेंडू कव्हर रिझन मध्ये जातोय चेंडू सीमा रेषे पलीकडे या मॅच चा पहिला खणखणीत चौकार मच या बॉलमध्ये देखील खूप चांगलं क्षेत्रक्षण केलं जात आहे डॉट बॉलची सांगता होतीये पहिल्या तीन बॉल मध्ये सिंगल आपण जर पाहिले तर पाच धावा दावा लागले लागलेत यावेळी देखील लॉंग द ग्रास चेंडू जातोय चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये जातोय तोपर्यंत सिंगल मिळेल सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोचते तब्बल सहा आकड्यावर सहा धावा पहिलं षटक मार्गस्थ असताना यावेळी देखील दमदार स्ट्रोक आहे चेंडू ऑन साईडला चेंडू जातोय तोपर्यंत सिंगल मिळेल आपण पाहू शकाल क्रिकेटचा खेळ आत्तापर्यंत हे सर्व वकील मंडळी न्यायाधीशामध्ये न्यायालयामध्ये आपलं काम करत असताना मात्र या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये चांगला प्रदर्शन करत असताना कॅच घेण्याचा प्रयत्न केलाय कॅच ड्रॉप होते कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं यावेळेस कॅच मिस झाली ही कॅच मिस झाली की मॅच मिस झाली येणारे चेंडू जाऊन सा सांगतील पहिल्या षटकाचा सा खेळ संपलाय टीमची धावसंख्या बिनगड्याच्या मोबदल्यात जाऊन पोहचते आठ या आकड्यावर आठ विदाऊट लॉस बॅटिंग करत असताना सुरणा डिफेंडर्स लातूर टीम बॅटिंग करत असताना आपल्या लिमिटेड जीवनामध्ये ज्याच्यावर आपण अनलिमिटेड प्रेम करतो त्याचं नाव आहे क्रिकेट आणि तोच क्रिकेट खेळला जातोय यावेळेस आपण जर पाहिलं तर स्वप्नील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय सलामीची जोडी आपण जर पाहिलं किरण भोसले आणि समीर शेख यावेळी देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते आज जर पाहिलं तर सगळ्याच खेळाडूने खूप चांगलं क्षेत्रक्षण केलंय अप्रतिम कामगिरी केली आहे सगळ्या खेळाडूने आपल्या संघासाठी शंभर टक्के एफर्ट दिले आहेत चांगली गोलंदाजी स्वप्निलचं कौतुक करावं लागेल मागच्या मॅच मध्ये देखील काय गोलंदाजी केली होती आपल्या टीमला मात्र कमबॅक करून दिले होते या स्वप्नील पाटीलने या मॅच मध्ये देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी करत असताना शील, शील, अपले अपले आज महिला असेल पुरुष असेल काय जल्लोष पाहायला मिळाला आपल्या क्षेत्रात आपलं प्रावीण्य दाखवले या सगळ्यांनी पण आज मात्र क्रिकेटमध्ये देखील आपले कौशल्य दाखवत असताना यावेळेस फटका चांगला बॉलर बाईक ड्राईव्ह आणि इथे धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय पहिला धक्का लागतोय टीम भूषण भूषण तुझ्याकडे येतोय महत्वाचा वॉरियर्स टीम पहिला गडी बाजू आता खेलपट्टीवर होते भोसले सर आणि राज हे दोघे उत्कृष्ट प्लेयर आहेत आम्ही त्यांना जास्त कमीत कमी रन्स मध्ये अडवण्याचा प्रयत्न करू कंटिन्यूलिंग कंटिन्यू या वीस लेनचा चेंडू आहे आणि हा चेंडू सीमा रेषे पलीकडे जात असताना सिंगल मी जवळजवळ अकरा धावा वाचवण्यात यशस्वी झालाय खूप चांगलं क्षेत्रक्षण केलं जात आहे कौतुक करावं लागेल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय ऑन अप पिकअप स्ट्रोक दिके चेंडू हवेत होता बराच खेळल्यानंतर मात्र सिंगल मी ते दोन षटकांचा खेस संपलाय टीमची धावसंख्या जाऊन पोचतेय तेरा या आकड्यावर तेरा धावा एक गडी बाद अशी संत सुरुवात लागेल तेरा धावसंख्या काय अपेक्षा असतील पुढच्या येणाऱ्या षटकामध्ये धावसंख्या जरी तेरा असली तरी अजून आमच्याकडे प्लेयर्स बाकी आहेत दोन प्लेयर जे बॅट्समन आहेत चांगले आणि इथून पुढे सिक्स अँड फोर्स मारून आमची निश्चितच रन रेट वाढेल अशी आम्हाला आशा आहे yes, no. <laughs> या यावेळेस लाईन पाहिली जर ते व्हाईट बॉलचा इशार अंपायरच्या माध्यमातून यावेळेस देखील दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय पहिला बॉल वाईट त्यानंतर पुन्हा एकदा लगातार तेवढून वाईट खराब चेंडू दिशेवर नियंत्रण नसणं गरजेचं आहे दोन लगातार व्हाईट वॉल यावेळेस फटका चांगला आहे हवे चेंडू आहे तोपर्यंत मात्र सिंगल मिळेल जास्तीत जास्त, जास्त हवेत आपण जर चेंडू किळला तर षटकराच्या बाहेर जात नाही कारण की वरची जी नेट आहे त्याला मात्र आदळल्यानंतर चेंडू ट्रॅव्हल होणं कठीण जात आहे स्लो पद्धतीचा चेंडू आहे आणि फलंदाज इथे बाद होताना बाहेर तुझ्याकडे येतोय महत्वाचा कडे बाद होतोय भोसले सर काय आनंद व्यक्त करशील नक्कीच आम्हाला आनंद होईल कारण त्यांनी मागच्या मॅटला सुंदरच फलंदाजी केली होती आणि आता त्यांचा विकेट घेतला म्हणजे त्यांचा बराच स्कोर आम्ही कंट्रोल करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत कंटिन्यू yes, दोन गडी बाद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यावेळेस फुलर लेनचा चेंडू आहे आणि या फुलर लेनच्या चेंडू पाठवला आहे सी मारे शेपालीकडे षटकारासाठी नो प्लस षटकार सहा धावांना टीमची धावसंख्या तेवीस आकड्यावर ट्वेंटी थ्री डाऊ संख्येला आकार येत असताना यावेळेस देखील चांगला फटका आहे क्षेत्रक्षण डीप मध्ये खूप चांगलं होत आहे अतिशय चांगलं क्षेत्रक्षण केलं जात आहे आपण पाहू शकाल चार बॉल आतापर्यंत पूर्ण नौन्स्टा झालेत अजूनही दोन बॉल शिल्लक आहेत यावेळेस फटका चांगला आहे जयच्या बॅट मधून येतोय आसमानी चेंडू सी मारे शपार षटकार बोर्ड देखील समोरच्या दिशेने खूप चांगला झेल जातोय जा फलंदाज जयच्या विकेटचा पतन दुबे सर शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत काय अपेक्षा असेल आकाश पाटील एक अनुभवी असा तुमचा गोलंदाज बॉलर आहेत चांगले बॉलरचे नवीन बॅटर भूषण पाटील स्ट्रॅकेंड वर ओम ओमच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार अगदी सेंटीमीटर जर आत पडला असा तर चेंडू बारा धावा देऊन जातील पण इथे मात्र षटकार मिळेल सहा धावांना टीमची धाव संख्या या वेज देखील चेंडू हवेत आहे धावची संधी आहे आणि फलंदाज भूषण पाटीलला ला परतावा लागेल फलंदाज क्रमांक चौथा बॅक टू पविलियन धीरज खूप चांगल्या रीतीने तुमचा खेळ होतोय काय खेळाडू बद्दल काय मत व्यक्त कर सगळेच प्लेअर खूप मेहनतीने खेळत आहेत आणि फर्स्ट टाइम असं एवढं सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे ओम ढवाळ यांनी जर षटकार मारला तर गुंड साहेबांकडून एक हजारच पारितोषिक दिलं जाईल षटक क्रमांक तीसर मार्गाचं असताना यावेळी देखील फटका चांगला आहे चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर फलंदाज ओमच्या बॅट मधून येतोय षटकार माफ करा चौथ षटक इथे मार्गस्थकार फोर्टी फोर चौवेचाळीस धावा अखेरचं षटक इथे मार्गस्थ असताना तीन बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या वीस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता पहिली धाव नेम पूर्ण केली जाते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता दोन धावा कम्प्लीट तिसरी धाव देखील होईल की काय आणि तिसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते फलंदाजाला परतावा लागेल चौथी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना ओम मात्र बॅक टू पवेलियन फलंदाज बाद पाच गडी बाद तीन धावा कंप्लीट केली चौथी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे टीमची धाव संख्या 47 नवीन फलंदाज जिग्नेश पटेल गुजरातचा खेळाडू असाच एक आहे जो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जिग्नेश पटेल नावाचा खेळाडू आहे आणि आता मात्र या नवी मुंबई कोटबार असोसिएशनचा एक खेळाडू जिग्नेश पटेल मैदानाच्या आतमध्ये टीमची धाव संख्या जिग्नेश जोशी हा खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय प्रवीण राठोड स्ट्राईक एंडवर आहे पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला आहे आणि इथे येतोय सुरेख अक... चौकार, चौकार, चौकार देखील येतोय चार धावांसाठी चेंडूसी मारे शपार चौकार अखेरचा अखेर बॉल ची किल शिल्लक आहे एकावन्न धावा धाव फलकाव लागलेत यावेळेस देखील मोठ दमदार स्ट्रोक आहे पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे दोन धावा कम्प्लीट केल्या जातात दोन धावा कंप्लीट झाल्यात चार षटकांचा खेस संपलाय टीमची धाव संख्या त्रेपन्न धावा धाव फलकावर लागले चोपन्न धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय पाहूया या चोवीस चेंडू मध्ये चोपन्न धावा कशा पद्धतीने इथे चेस करेल आणि कशा धावा डिफेंड करेल आपण पाहतोय नेक्स्ट मॅच चा टॉस सा अॅडव्होकेट साईदास पाटील जॉईंट होतील सेमी क्रमांक दुसरा चा टॉस केला जाईल ओर तू ॲडविकेट चाहिदास थँक्यू दुसरा उपचा नाणेफिकेचा होईल मी विनंती करतोय दोन बलाढ्य संघ शॅन त्रिपाठी अर्मर माने यांच्या शुभस्ते नाणेफिकेचा कहल होईल सूर्यवंशी साहेब यांच्या शुभस्ते इट्स अ हेड समीर नानफिकचा कौल जिंकतोय निर्णय काय असेल बॅटिंग करणार आणि यस आरमानच्या टीमला जास्तीत जास्त स्कोअर चेसिंग करण्यासाठी देण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि नक्कीच uh, जी आजची हायेस्ट स्कोअर आहे सेवन्टी थ्री तुमच्या टीमची तो रेकॉर्ड मोडण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि ही सेमी फाय फायनल जिंकून फायनलमध्ये आम्ही प्रवेश करण्याचा आमचा नक्की प्रयत्न राहील हरमान महत्त्वाच्या सामन्यात नाणेपेकचा कल हरतोय काय तूच नाणेपेक जिंकला असता काय निर्णय असला असता ॲक्च्युली um, आम्ही पण पहिली बॅटिंगच केली असती पण ठीक आहे त्यांचा त्यांची ता, टीम बरेचपैकी चांगली आहेत आम्ही पण कमीत कमी, -कमी रनमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू कारण ऑफकोर्स इम्पॉर्टंट मॅच आहे त्याला इम्पॉर्टंट मॅचसारखं थोडं खेळू थँक्यू थँक्यू ऑन द टॉस अँड टू बॉक्स थँक्यू व्हेरी मच आणि पहिला धक्का लागतोय टीम आपण जर पाहिलं समीरने खूप चांगला झेल झेलला जातोय अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे समीरच्या माध्यमातून पहिला धक्का लागतोय एक गडी बात यावेळेस खेळ फटका चांगला आहे सिंगल इथे कम्प्लीट केली जाते कौतुक करावा लागेल सर्वच्या सर्व खेळाडूंचं काय आजच्या दिवसात क्षेत्रक्षण पाहायला मिळालं काय दर्जेदार झेल देखील घेतले गेले यावेळेस अगदी समोरच्या दिशेने स्ट्रोक लगावला गेला आहे क्रिकेटमध्ये मैदानामध्ये सगळ्यात सेफ झोन मानला जातो आहे त्या सेफ झोनमध्ये जर प त्या बॉक्समध्ये चेंडू अडला लागला तर बारा धावा दिल्या जातात त्यासाठी प्रयत्न करत असताना यावेळेस आपण जर पाहिलं तर नुपॉलचा इशारा केला जातो आहे अंपारच्या माध्यमातून या तिन्ही अंपायरने देखो खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला आहे चांगली अंपायरिंग पाहायला मिळाली आजच्या दिवसात यावेळी देखील खुलबटप्प्याचा चेंडू आहे स्वप्निलची स्ट्रॅटर्जी जर पाहिली तर सिंगल डबलचा खेळ खेळतो आहे या मॅचमध्ये माहिती आहे विकेट अतिशय महत्वाची आहे पण त्यासाठी आक्रमण देखील करावं लागेल कारण की धावा जर पाहिले तर चोपन्न धावांचं टार्गेट आहे हे टार्गेट पार करत असताना इथे वेगळी रणनीती आखावी लागेल चांगले षटक षटक क्रमांक संपलं गेलं पहिला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय फक्त सात धावा धाव फल लागलेत आता मात्र समीकरण असेल ती म्हणजेच अठरा बॉल आणि सत्तेचाळीस धावांची आवश्यकता अठरा चेंडू सत्तेचाळीस धावा इक्वेशन आहे पंधरापेक्षा जास्त सरासरी राखायची या मॅच मध्ये गोलंदाजीसाठी समीर येतोय यावेळी फटका चांगला आहे सिंगल मिळते आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे चिक्की सिंगल आणि त्यानंतर दोन धावा देखील कम्प्लीट केल्या जातात खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट कॉर्डिनेशन कॉम्बिनेशन आणि कॉलिंग पाहायला मिळते या मॅचमध्ये दोन्ही टीमला माहितीये की खूप इम्पॉर्टंट मॅच आहे सामना जिंकू तर थेट पोचतोय फायनलमध्ये आणि फायनल खेळण्याची संधी या दोन टीम पैकी एका संघाला मिळेल बारा संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाले डेलिब्रेट डेटबॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून केला जातोय पुढचा बॉल या वीस फटका चांगला बॉलर बायक ड्राईव्ह धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय की काय धावची स्वरूपात फलंदाज स्वप्नीलला परतावा लागेल धक्का क्रमांक लागतोय दुसरा दुसरा हादरा लागतोय टीम आपण जर पाहिलंय तर सुराना डिफेंडर हा संघ देखील आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर येतोय समीरचं कौतुक करावं लागेल गोलंदाजी असेल किंवा क्षेत्रक्षण या दोन्ही फॉर्मॅट मध्ये खूप छाप सोडली यावेळी आपण जर पाहिले तर इथे फिरकीची जादू पाहायला मिळाली कॉट बिहाइंड फलंदाजाला परतावा लागेल तू चल मे आया फलंदाजबाद थँक यू व्हेरी मच टीम अडचणीत आहे टीम संकटात आहे संकटातून सोडवावं लागेल संकट मोचकच्या भूमिकेत बॅटिंग करावी लागेल आपण जर पाहिले तर धावची संधी आहे आणि काय घडलंय नॉट आउट असा इशारा देखील अंपायरच्या माध्यमातून केला जातोय टीमची धावसंख्या अजूनही दोन बॉल शिल्लक आहेत टीमची धावसंख्या फक्त नऊ नऊ धावा धाव फलकावर लागलेत चोपन्न धावा करायचे आहेत काय गोलंदाजी राहिले समीरची कौतुक करावं लागेल जय आणि समीर या दोन गोलंदाजाची जखडून ठेवलंय सुराना डिफेंडर या टीमला लातूर टीमने चांगली गोलंदाजी केली जाते आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी या मॅचमध्ये देखील पाहायला मिळते सिंगल 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 एक्के दुक्के से कुछ नहीं होने वाला कुछ बडा करना चाहिए यावेळेस लेग स्पिन करण्याचा प्रयत्न केला होता चेंडू वळवण्याचा प्रयत्न केला होता पण लाईन मिस केली आहे अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल यावेळी फटका चांगला आहे क्षेत्रक्षकता इनात आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता सिंगल आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट देखील केलं गेलाय दोन धावा कंप्लीट केल्या जातात टीमची धावसंख्या तेरा या आकड्यावर दोन षटकांचा खेळ संपलाय टीमची धावसंख्या तेरा धावा डावलकोर लागलीत आता मात्र मॅडम बारा बॉल आणि एक्केचाळीस या स्पर्धेबद्दल आतापर्यंत प्रवास काय हा उत्साह आपण पाहतो या स्पर्धेबद्दल आपण काय म्हणाल खूप उत्कर्ष असं स्पर्धा ही होत चालली आहे सगळ्यांमध्ये वुमेन्स असेल किंवा जेंट्स असेल आपल्याला सगळ्यांना खूप चांगलं वाटतंय आणि दरवर्षी असे मॅसेस झाले पाहिजे कारण ह्याच्यात आपली सगळ्यांची युनिटी दिसते थँक्यू थँक्यू सो मच मॅम फोर so टू कॉम्बॉक्स प्रत्येक ला मात्र एकत्र करणारा एक माध्यम काय असतं त्याचं नाव आहे क्रिकेट आणि आज आपण सगळे एकत्र आलो आहे ही युनिटी दाखवली आहे ही स्पिरिट दाखवले आज या असोसिएशनच्या माध्यमातून आणि आपले परम मित्र कैलासवशी अजय पाटील यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही स्पर्धा आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोचली आहे यावेळेस फटका चांगला आहे दमदार स्ट्रोक आहे चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे मॅच अजूनही ऑन आहे चांगली फटकेबाजी झाली तर मॅच मध्ये कमबॅक करेल चौकार येतोय फलंदाज आपण पाहू शकाल भूषणच्या बॅटमधून चार धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोचतीये सेव्हन्टीन सतरा धावा चोपन्न धावांचं टार्गेट आहे तिसरं षटक घेऊन येतोय किरण भोसले या संपूर्ण दिवसामध्ये ज्या खेळाडूने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवलाय क्षेत्ररक्षण असेल बॅटिंग असेल किंवा बॉलिंग असेल या तिन्ही फॉर्मॅटमध्ये भोसले या खेळाडूने देखील इम्प्रेस केलाय इम्प्रेसिव्ह कामगिरी यावेळेस देखील समोरच्या दिशेने वडा अ शॉट वड अ ब्युटिफुल स्ट्रोक बाय मिस्टर भूषणच्या बॅटमधून येतोय या मॅचला एक रंगतदार अवस्थेत आणणारा खणखणीत धनधणीत षटकार मोठा बॅटिंग इंजर्ड आहे तरी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल कारण की वाघ जरी जखमी झाला तरी तो थांबत नाही टीमची धावसंख्या जाऊन पोचते तेवीस या आकड्यावर तेवीस जावा ट्वेंटी थ्री दोन बॉल आतापर्यंत पूर्ण झालेत दोन बॉल मध्ये दहा दहा खर्च केले आहेत किरण भोसलेने यावेळेस देखील फुलरेंजचा चेंडू आणि या, चेंड या बॉलवर देखील येतोय खणखणीत षटकार वडा बॅटिंग एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे परफॉर्मन्ससाठी काय ला जबाब घे मॅच अजून ऑन आहे पुन्हा एकदा मोठा फटका लगवला जातोय सिंगल इथे कम्प्लीट केली जाते खूप चांगली रणनीती आखली जाते टीमची धावसंख्या जाऊन जाऊन पोचतीये तीसच्या आकड्यावर तीस धावा दाव फलकावर लागलेत आता मात्र समीकरण असेल आठ बॉल आणि चोवीस धावा आठ चेंडू चोवीस धावा चोवीस धावा आठ चेंडू मॅच होती कुठे मॅच आली कुठे यालाच म्हटलं जातं क्रिकेट या फटका चांगला आहे आणि हा फटका मात्र सिंगल देऊन जाईल चांगला प्रयत्न केला होता मयूरच्या माध्यमातून मयूर पाटील बॅटिंग करत असताना एक ज्युनियर ऍडव्होकेट आहे पण आज सिनियर ज्युनियर ही कॅटेगरी नाही क्रिकेटमध्ये जो परफॉर्मन्स करेल तो खेळाडू मात्र भरचड आहे आणि यावेळेस कॅच ड्रॉप आहे आणि इथे जर पाहिलं तर काय घडलंय अंपायर दोन्ही एकत्र एक येतील आणि डिसिजन देतील काय घडलंय कोणीही जवळ जाऊ नका प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करू नका प्लीज अंपायर डिसिजन हा फायनल डिसिजन असेल तर अंपायर डिसिजन काय येईल याकडे देखील लक्ष असेल अंपायर धावा किती झाल्यात या, या बॉलवर दोन धावा कंप्लीट झाल्यात तीन षटकांचा केस संपलाय टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते थर्टी थ्री म्हणजेच आता मात्र समीकरण असेल सहा बॉल आणि एकवीस धावांची आवश्यकता आहे सहा चेंडू एकवीस धावा एकवीस धावा सहा चेंडू एकवीस धावांची आवश्यकता आहे मॅच ऑन आहे आणि काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली भूषणच्या माध्यमातून दोन षटकार आणि एक चौकार या भूषणच्या बॅट मधून पाहायला मिळाले कमिटी मेंबर संपूर्ण उपस्थिती आहे त्यामुळेच रिव्ह्यू घेतला जाणार नाही पंचांचा निर्णय हा अंतिम राहील कृपया सहकार्य करा दोन धावा कम्प्लीट झाल्यात तर... ते तीस धावा धाव फलकावर लागले तेहत्तीस धावा धाव फल करावं लागले एकवीस धावांची आवश्यकता आहे एकवीस धावा सहा चेंडू सुरेख सामना आहे भूषण जोपर्यंत क्रीजमध्ये आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे या मॅचला कलाटणी देणारी बॅटिंग पाहायला मिळाली प्लीज सामना स्पीडअप करा लगेच सामना सुरू करा काय सामना आहे शांत वातावरण आहे जो जल्लोषात सकाळपासून पाहायला मिळाला होता पण इथे कुठेतरी सेमीफायनल म्हणजे टेन्शनचं से वातावरण देऊन आहे सहा बॉल आणि एकवीस धावांची आवश्यकता बॉलर्स भूषण वर्सेस मयूर सहा बॉल एकवीस धावांची आवश्यकता पहिला बॉल पहिल्याच बॉलवर इथे चेंडू हवेत आहे कॅच होत ये ड्रॉप आता समीकरण असेल पाच बॉल आणि वीस धावांची आवश्यकता पाच चेंडू वीस धावा भूषणने जो षटकार चौकार लगवून या मॅच मध्ये पुन्हा एकदा भूषण व्हर्सेस भूषण फटका येतोय आय शर्ट ला जबाब स्ट्रोक चेंडू सीमा रेषा पार षटकार आय शट मॅच मध्ये पुन्हा एकदा एक, एक वेगळा रंग आणण्याचं काम केलंय या भूषण सारख्या फलंदाजाने म्हणूनच म्हटलं जात रख हौसला व मंजर भी आएगा पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर थक्कर ना बैठे मंजिल के मुसाबिर मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा ला जवाब साख्या चाळीस धावा धाव फलकावर लागलेत आता मात्र चौदा धावांची आवश्यकता आहे बॉल असेल चार बॉल चौदा धावा चार चेंडू चौदा धावा चौदा धावा चार चेंडू सुरेख सामना आहे भूषण मॅच मध्ये उगतोय यावेळेस चांगलं होतं धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला जात नाही लाजबाब सामना तीन बॉल चा खेळ अजूनही बाकी आहे आणि तीन बॉल मध्ये करायचे तेरा यावेळेस फटका चांगला आहे झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण इथे सिंगल कम्प्लीट केली जाते दोन बॉल मध्ये आवश्यकता आहे बारा धावा दोन षटकार मॅच मध्ये फायनल मध्ये पोचून जातील एक समोर षटकार लगवला तर डायरेक्ट बारा धावा मिळतील तर कोण जिंकेल ही मॅच लातूर।, लातूर की सुराना डिफेंडर दोन बॉल बारा धावांची आवश्यकता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मॅच मध्ये ला जबाब समना फटका चांगला आहे या फटक्यावर फक्त मिळेल सिंगल आता आवश्यकता असेल एक बॉल अकरा धावा जी या स्पर्धेचा नियम आहे या पांढऱ्या बॉक्स मध्ये जर बॉल गेला तर तब्बल बारा धावा मिळतील ही संधी आहे हा चमत्कार आहे आणि जितके चमत्कार होतो त्यालाच लोक नमस्कार करतात तो चमत्कार घडेल का की काय कारण की मिरॅकल का वेट नाही कर सकते मिरॅकल बनाना पडताय मॅच कधी बनत नसते मॅच बनवावी लागेल या मॅच मध्ये एक बॉल आणि अकरा धावांची आवश्यकता एंड वर आहे मयूर संख्येसाठी हजार रुपया धीरज जयस्वानी यांच्याकडून बारा धावांसाठी अकरा धावांसाठी एक हजार एक बॉल अकरा धावा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे लातूर टीम पोचली आहे फायनल मध्ये कॉन्ग्रॅच्युलेशन टीम लातूर